आणि म्हणून आम्ही असा थेट जहांगीर पाटील ह्यांना निरोप पाठवलेला आहे, मेसेज पाठवलेला आहे. त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढली पाहिजे का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात. गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही. ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी. आमची आज सकाळीच कॉनकॉलमार्फत शासनाने जहांगीर पाटील यांनी केलेलं आंदोलन आणि आत्ता ते बसलेले उपोषण ह्याला असं इग्नोर करण्याचा निर्णय घेतला आहे असं त्या ठिकाणी दिसतंय. कुणबी समाजाच्या संदर्भातला असणारा निर्णय हा मागच्या बैठकीमध्ये झाला, पण आत्ताचा असणारा जो निर्णय आहे तो इथे असणारा गरीब मराठ्याच्या संदर्भातला आहे. पक्षाच्या वतीने आम्ही असणारा भूमिका ह्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की OBC-च्या ताटामध्ये मराठा समाजाला घेता येणार नाही. ते जर झालं तर टिकणारं आरक्षण त्या ठिकाणी ठरणार नाही, आणि म्हणून OBC-चं आरक्षणाचं ताट हे वेगळं असलं पाहिजे आणि गरीब मराठा यांचं ताट वेगळं असलं पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. शासनाने शिंदे आयोगाच्या संदर्भातलं स्पेशल अधिवेशन बोलवणार असं सांगण्यात येत आहे. बोलवतील की न बोलवतील हे सांगता येत नाही, परंतु लोकसभेच्या अगोदर आणि आचारसंहिता सुरुवात होण्याच्या अगोदर त्यांना एक अधिवेशन घ्यावं लागेल बजेट मंजूर करण्यासाठी. आता हे फसवं राजकारण चाललं आहे काय हे आमच्या असताना लक्षात काही येत नाही आहे, आणि म्हणून आम्ही असा थेट जहांगीर पाटील ह्यांना निरोप पाठवलेला आहे, मेसेज पाठवलेला आहे की त्यांनी हा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून करण्यात काहीही अर्थ नाही. त्यांनी इंडिपेंडेंट याच्यासाठी लढली पाहिजे का कुठल्याही पक्षावरती ते लढले तर त्या पक्षाची बंधनं त्या ठिकाणी येतात. तेव्हा बंधनं आली तर कदाचित गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या निवडून आल्यानंतर लोकसभेमध्ये मांडता येणार नाही आणि लढता येणार नाही. यासाठी आम्ही असणार सूचना पाठवलेली आहे त्यांच्याबरोबर. जालन्यातले आमचे असणारे काही पदाधिकारी जाऊन त्या ठिकाणी बोलणार आहेत की त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून आपली उमेदवारी जाहीर करावी.